माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी आयआरबी ह्या कंपनीचे प्रमुख वीरेंद्र म्हैसकर यांना उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय. सीबीआयनं कोणत्याही निष्कर्षाशिवाय हत्येचा तपास बंद करण्याचा निर्णय घेतला होता. सीबीआयचा हा निर्णय उच्च न्यायालयानं मान्य केलाय. वीरेंद्र म्हैसकर यांना उच्च न्यायालयानं क्लीन चिट दिली आहे. हत्येचा तपास बंद करण्याचा सीबीआयचा हा निर्णय पुणे सत्र न्यायालयानं मान्य केला होता. त्याविरोधात संदीप शेट्टी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयानं संदीप शेट्टी यांची याचिका फेटाळली आहे. याविरोधात आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय संदीप शेट्टींनी घेतला आहे. आणि एकूणच आपण याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून. नितीन, का असा निर्णय बंद करण्याचा घेतलेला आहे? काय नेमकी यामागची कारणं असू शकतात? मधुरा, सतीश शेट्टी यांची हत्या झाल्यानंतर जी पहिली एफ आय आर झालेली होती त्यामध्ये आयआरबीचे वीरेंद्र म्हैसकर यांचं नाव आरोपी म्हणून होतं. त्यानंतर सीबीआयकडे जेव्हा हा तपास गेला त्यांनी त्यांना संशयित ठरवलेलं होतं. त्यांची पॉलिग्राफ टेस्ट देखील घेण्यात आलेली होती. आणि हा सतीश शेट्टी यांच्या हत्येला जवळपास 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यानंतर आता हायकोर्टाने हा जो निर्णय दिलेला आहे त्यानुसार आयआरबी आणि वीरेंद्र म्हैसकर यांना निश्चितच दिलासा मिळालेला आहे. मात्र याची दुसरी बाजू असे आहे की 10 वर्षानंतर आधी स्थानिक पोलीस आणि सीबीआय सारख्या यंत्रणेने 10 वर्ष तपास करून देखील कुठल्याही निष्कर्षापर्यंत सीबीआय पोहोचलेले नाहीये. सतीश शेट्टी यांचे मारेकरी कोण आहेत हे अजून ठरू शकलेले नाहीये किंवा ते अजूनही अज्ञात आहेत, फरारी आहेत, त्यांच्यापर्यंत सीबीआय पोहोचू शकली नाही. ही सर्वात धक्कादायक बाब आहे आणि त्यामुळं सीबीआयनं आरोपी सापडत नाहीत, मारेकरी सापडत नाही, कुठला निष्कर्ष निघत नाही, त्यामुळं तपास बंद करण्याचा निर्णय घेतलेला होता. त्याला संदीप शेट्टी यांनी हरकत घेतली. पुण्याच्या सत्र न्यायालयानं सीबीआयचा हा निर्णय मान्य केलेला होता. त्यानंतर हायकोर्टामध्ये हे प्रकरण गेलं. मात्र हायकोर्टानं देखील हा निर्णय जो आहे सीबीआयचा सतीश शेट्टी यांच्या हत्येचा तपास यापुढे करणार नाही किंवा तो बंद करण्याचा तो मान्य केलेला आहे. संदीप शेट्टी असतील किंवा सतीश शेट्टी यांचे कुटुंबीय असतील, आरटीआय कार्यकर्ते असतील, यांच्यासाठी हा खरं तर धक्कादायक निर्णय आहे. कारण 10 वर्षानंतर देखील एका आरटीआय कार्यकर्त्याच्या हत्येचा तपास पूर्ण होत नाही, निष्कर्षाशिवाय तो बंद होतो. मात्र संदीप शेट्टी यांनी जी माहिती दिली त्यानुसार ते आता सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहेत. त्याचबरोबर लोकपाल, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्याकडे देखील दाद मागणार आहेत. कारण या केसमध्ये हायकोर्टामध्ये ही जी सुनावणी झाली या केसमध्ये प्रपोज इंटरव्हेनर म्हणजे संभाव्य याचिकाकर्ते असा उल्लेख आहे आणि हे संभाव्य याचिकाकर्ते वीरेंद्र म्हैसकर होते आणि त्यांच्या बाजून हा निकाल झालेला आहे. त्याला संदीप शेट्टी यांनी आक्षेप घेत पुढे दाद मागण्याचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद नितीन या संपूर्ण माहितीबद्दल.